नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो आहे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करायचा असेल तर दोन लग्न करावे लागणार का। मित्रांनो, सर्वात पहिले मी तर क्लेरिफाय तुम्हाला करतो आहे, जास्त खुश होऊ नका। दोन लग्न म्हणजे दोन मुलींबरोबर लग्न नाही, तर दोन लग्न म्हणजे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट। दोन लग्न म्हणजे काय? ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट। ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्याच्याबरोबर आपल्या दोन लग्न हे करावे लागणार। आता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन लग्न म्हणजे नक्की काय आहे ते नीट पहिली गोष्ट आपण समजून घेऊया। जे पण आपल्याला पैसे मिळतात ट्रेडिंगमधनं, सपोज 1,00,000 रुपये तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आहे, 1,00,000 रुपयासमोर तुम्ही 5,00,000 शेअर्स बाय केले शॉर्ट टर्मसाठी, ट्रेडिंग केली तुम्ही शॉर्ट टर्मसाठी, 1,00,000समोर 5,00,000 शेअर्स बाय केले शॉर्ट टर्मसाठी, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपये प्रॉफिट झाला। किती रुपये प्रॉफिट झाला? 20,000 रुपये। तो 20,000 रुपये प्रॉफिट तुम्हाला त्याच रिलायन्सच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे लॉंग टर्मसाठी। त्याच्यानंतर सपोज तुम्ही हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर्स बाय केला। कुठला शेअर्स बाय केला? हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर्स बाय केला। 1,00,000 रुपये तुमच्याकडे आहे, 4,00,000 तुम्ही शेअर्स बाय केले, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10,000 ते 12,000 रुपये प्रॉफिट झाला। जो तुम्हाला प्रॉफिट झाला आहे ट्रेडिंगमधनं, जो शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला आहे ट्रेडिंगमधनं, ते 10,000 ते 12,000 रुपये तुम्हाला त्याच हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे लॉंग टर्मसाठी। सपोज तुम्ही ACCचा सिमेंटचा शेअर्स बाय केला, ACC सिमेंट शेअर्स बाय केला, 1,00,000 रुपये तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आहे, 5,00,000 शेअर्स बाय केले, 5,00,000 शेअर्स बाय केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये प्रॉफिट झाला। प्रॉफिट झाल्यानंतर जो 30,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे, त्या 30,000चे तुम्हाला लॉंग टर्मचे शेअर्स बाय करून ठेवायचे आहेत त्याच ACC सिमेंटचे। जी लोक, मित्रांनो, आज जीही लोक पुढे गेलेली आहेत, झुंझुनवाला साहेब असून दे, दमानी साहेब असून दे, वॉरेन बफे साहेब असून दे, किंवा तुमचे शंकर शर्मा असून दे, किंवा दिग्गज असे भरपूर लोक आहेत मित्रांनो, भरपूर नावं आहेत, भरपूर लोक आहेत, राधाकृष्ण दमानी साहेब असून दे, ज्यांनी 0 to 0 बनलेले आहेत, 0 to 0 त्यांनी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही करून पैसा कमवलेला आहे। तर आपल्याला पण मित्रांनो ट्रेडिंग करून पण पैसा कमवायचा आहे आणि लॉंग टर्मचा इन्व्हेस्टमेंट करून पण पैसा कमवायचा आहे। आता मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, रिलायन्समधनं 10,000-15,000 रुपये कमवले, ACCमधनं 20,000-30,000 रुपये कमवले, हिंदुस्थान युनिलिव्हरमधनं 10,000-15,000 रुपये कमवले, हे इझी आहे का? नाही इझी आहे, बरोबर आहे। हेही कमवण्यासाठी आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे। तर आपल्याला असे शेअर्स बघायचे आहेत मित्रांनो, ज्याचा ट्रेंड जो आहे हा अप ट्रेंड असला पाहिजे। ॲटलिस्ट 3 महिन्याचा त्याचा चार्ट आपण बघितला पाहिजे। 3 महिन्याचा चार्टमध्ये तो शेअर्स आपल्याला अपट्रेंडमध्ये असला पाहिजे। कुठल्यामध्ये असला पाहिजे? अपट्रेंडमध्ये असला पाहिजे। आणि अपट्रेंडचे शेअर्स आपल्याला शोधायचे असणार मित्रांनो, आणि अपट्रेंडचे शेअर्स शोधून त्याच्यामध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल आपल्याला नॉलेज तर असलं पाहिजे। कारण की पहिले तुम्हाला टेक्निकलमध्ये कळतं की हा शेअर शॉर्ट टर्मसाठी वरती जाणार आहे। हा शेअर्स काय आहे? जसं ACC सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, जसं तुम्हाला नाव सांगितलं, हे काय तुमच्या स्वप्नात येऊन सांगणार आहे का मी उद्या जाऊन वरती जाणार आहे तू शेअर्स बाय कर म्हणून, किंवा तुम्ही शेअर्स बाय करा म्हणून असं सांगणार आहे का तुमच्या स्वप्न देऊन? नाही सांगणार आहे। हे शेअर शॉर्ट टर्मसाठी वरती जाणार असणार आहे तर हे आपल्याला आधी कळलं पाहिजे, आणि आधी कळण्यासाठी आपल्याला टेक्निकल आणि फंडामेंटल हे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे मित्रांनो, टेक्निकल आणि फंडामेंटल। कारण की भले आपल्याला शॉर्ट टर्मसाठी जरी शेअर्स बाय करायचं असेल ट्रेडिंगसाठी, त्याचं पण आपल्याला फंडामेंटल बघणं खूप जरुरीचं आहे। कारण की आपला तोच शेअर्स पुन्हा लॉंग टर्ममध्ये पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, जो ट्रेडिंगमधनं जो पैसा आपल्याला मिळतो मित्रांनो, तोच आपल्याला लॉंग टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे। म्हणून आपल्याला हे बघणं जरुरीचं आहे की त्याचं फंडामेंटल चांगलं असलं पाहिजे, टेक्निकल पण चांगलं असलं पाहिजे। टेक्निकल हे भाषा काय आहे तुम्ही विचार करा, टेक्निकल काय बोलतात हे? टेक्निकल म्हणजे तुम्हाला एक सोप्या पद्धतीमध्ये सांगतो मित्रांनो, जसं ढग आल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे, तसं टेक्निकलमध्ये आपल्याला आधी कळतं कुठला शेअर्स हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे। म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर टेक्निकल आणि फंडामेंटल हे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे मित्रांनो। भरपूर साऱ्या लोकांचं म्हणणं असतं, भरपूर साऱ्या स्टुडंटचं म्हणणं असतं की सर, शेअर मार्केटमध्ये आमच्याकडे पैसे तर आहे पण आपण किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आम्ही पैसे किती इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये लावले पाहिजे हे आम्हाला माहिती नाही आहे। तर त्याचं तुम्ही क्लेरिफिकेशन आम्हाला द्या की आम्ही किती रुपये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। मित्रांनो, मी तर सांगू इच्छितो की आपल्या एजनुसार आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहे आणि तुमचं वय आहे 30 आहे, पकडून चला 1,00,000 तुमच्याकडे आहे आणि तुमचं वय आहे किती? 30 आहे, तर 3,00,000 रुपये तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि 7,00,000 रुपये तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे।
जर तुमचं वय 50 असेल तर 50 असेल तुमचा मित्रा मित्रांनो तर 5 लाख रुपये तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि 5 लाख रुपये शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मित्रांनो मोठी लोक जे बोलतात मित्रांनो ज्यांनी मोठा पैसा कमवलेला आहे जी ही मोठी लोक बोलतात एकच गोष्ट बोलतात वधारे वधारे लेवानो. वधारे वधारे लेवानो म्हणजे काय मित्रांनो जो शेअर जो आहे जो अप ट्रेंड मधला शेअर्स आहे त्याला आपण घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण चार्ट अनालिसिस केला पाहिजे सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे आणि जो खाली खाली पडत चाललेला शेअर्स आहे तो कधीही आपण बाय केला नाही पाहिजे. कारण की जो खाली आलेला शेअर्स असतो मित्रांनो होऊ शकतो तो 1000 रुपयावरनं समजा 500 रुपये आलेला असेल तो होऊ शकतो 500 रुपयावरनं तो 100 रुपये येऊ शकतो. मग अशा शेअर्सपासून आपण दूरच राहायला पाहिजे. आणि मित्रांनो जे शॉर्ट टर्ममध्ये लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून चांगला पैसा कमवायचा असेल एक मोठी वेल्थ बनवायची असेल एक तुमचीच नाही तर तुमच्या फॅमिलीची पण एक चांगली वेल्थ बनली पाहिजे मित्रांनो. एक चांगली आर्थिक प्रगती तुमच्या फॅमिलीची पण झाली पाहिजे. कारण की तुमची आर्थिक प्रगती झाली तर तुमच्या फॅमिलीची पण बट ऑफकोर्स आर्थिक प्रगती होणार आहे. तर जे खाली तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत मित्रांनो त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे आपला शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा आहे. या शेअर मार्केटच्या कोर्सच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला टेक्निकल फंडामेंटल सर्व आम्ही नॉलेज देऊ. शॉर्ट टर्मसाठी कुठला शेअर्स बाय करायचा आहे त्यासाठी काय चार्ट लावायचा आहे काय पॅटर्न लावायचं आहे काय ग्राफ बघायचा आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला समजवणार आहे. लॉंग टर्मसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कुठला चार्ट बघायचा आहे काय पॅटर्न बघायचा आहे काय त्याच्यामधल्या फंडामेंटल गोष्टी बघायच्या आहे या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो आपल्या सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे शेअर मार्केटच्या कोर्समध्ये. तर तुम्हाला पण वाटत असेल मित्रांनो एक तुमची आर्थिक वेल्थ झाली पाहिजे आर्थिक प्रगती झाली पाहिजे ज्या नंबर्स दिलेत खाली त्याच्यावरती कॉल करायचा आहे आणि आपला शेअर मार्केटचा हा कोर्स हा जॉईन करायचा आहे. धन्यवाद.